शासनाला एकच विनंती आहे, ते म्हणजे आम्ही ज्या पदावर कार्यरत आहोत त्या पदावर आम्हाला समायोजन करून घ्यावे. जर समायोजन होण्याची प्रक्रिया जर लांबलचक असेल, समजा तिला जर एखादं वर्ष लागत असेल, 6 महिने लागत असेल, 4 महिने लागत असेल, तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन द्यावे. शासनाने मागे 2020 एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं की जे काही NRSMचे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांना रॅशनलायझेशन नावाची एक प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये शासनाने 6वा वेतन आयोग जे नियमित कर्मचाऱ्यालासुद्धा लागू आहे, आम्हाला पण आहे, हे 6वा वेतन आयोग आम्हाला 2018 लागू करून, म्हणजे 2018 आम्हाला 6व्या वेतनाला गृहित धरून आमचे वेतन सुसूत्रीकरण केले. पण नियमित कर्मचाऱ्याला 2016 हे 7वे वेतन दिलं. याचाच असा अर्थ होतो की शासन इथं कुठं आम्हाला कंत्राटी कर्मचारी आणि नियमित कर्मचाऱ्यामध्ये भेदभाव करतं, आणि ही भेदभावाची भावना ही काही योग्य नाही आहे. करिता आम्ही 15 वर्षापासून 14 वर्षापासून 13 वर्षापासून आम्ही NRSMमध्ये कार्यरत आहोत. तर आम्हाला सरळ सरळ समावेशन करून घ्यावे. समावेशन होईपर्यंत समान काम समान वेतन द्यावे ही आम्हाला शासनाला विनंती आहे. जर शासन आमचे मागण्या मान्य करत नसेल तर आम्ही हे आंदोलन पुन्हा तीव्र करू. आमचे एक बंधू होते संजय देशमुख म्हणून, त्यांनी तिथे आम्हाला उपोषण बसलेले आहेत, तसंच तिथे हिंगोलीमध्ये पण दुसरे कोणी बसतील. शासनास पुन्हा एकदाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला समायोजन करावे, तुर्तास समान काम समान वेतन द्यावे. माझं नाव संजीवनी सुंदर देवकते. मी 17 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी या तत्वावर काम करत आहे. तर आज आम्ही आमचा आंदोलनाचा 29वा दिवस आहे. तर आज 29वा दिवस असूनसुद्धा शासनाने आमच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. आम्ही 17 वर्षापासून काम करतो, कमी मानधनावर काम करतो, एवढ्या मानधनामध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कुठल्याही प्रकारे होत नाही आहे. आज एवढ्या दिवसापासून आंदोलन करून शासन अजून पण झोपेमध्ये आहे. शासनाला अजून जाग आलेली नाही आहे. शासनाला कधी जाग येईल हे सांगता येत नाही. आम्ही दिवाळीसुद्धा या ठिकाणीच साजरी केलेली आहे. आमचे पूर्ण कर्मचारी आहेत, हे आंदोलनामध्ये सहभागी आहेत, आणि आमचं शासनाला एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला 30% दरवर्षी येणाऱ्या भरतीमध्ये समायोजन करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण ते 30% पण कधी आम्हाला लेखी हातात पडेल याची आम्हाला आशा लागलेली आहे. तर शासनाने आज 17 वर्षापासून नुसते आश्वासनं देत आलेलं आहे शासन. आता आम्हाला आश्वासन नाही पाहिजे, आम्हाला आमच्या हातामध्ये लेखी पाहिजे आहे. आणि 30% आम्हाला त्या भरतीमध्ये घेऊन जे आमचे बाकीचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला आम्हाला जोपर्यंत त्यांचं त्या समायोजन त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन द्यावं एवढी शासनाकडे आमची मागणी आहे. आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. आणि याच्यापेक्षा पण आमचं आंदोलन जास्त तीव्र स्वरूपात होईल, नाही तर तीव्र स्वरूपात झाल्यानंतरही शासनाने आमचा विचार नाही केला तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहोत. 29 दिवसापासून NRSM कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला सरसकट सगळ्यांचं समायोजन शासनाने करण्यात यावे, आणि त्याच्यानंतर जोपर्यंत शासनाला कालावधी लागतो सरसकट समायोजन करण्यासाठी तोपर्यंत सरसकट सगळ्यांना समान काम समान वेतन शासनाने लागू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमची कोणतीही मागणी नाही NRSM कर्मचाऱ्यांची.